मूर्तिजापूर उपविभागातील बार्शीटाकळी येथील पटवारी अभिजित गिरी यांचे करण्यात आलेले निलंबन गैर असून त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मूर्तिजापूर उपविभागातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील पटवाऱ्यांनी 20 ऑक्टोबर पासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. निलंबन मागे न घेतल्यास 23 ऑक्टोबर पासून लेखनी बंद आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघाने दिला आहे. बार्शीटाकळी येथील पटवारी अभिजित गिरी यांनी बार्शीटाकळी येथील शेतकरी योगेश लक्ष्मण सांगळे यांच्यासह शेतात जाऊन कपाशी बोंडअळीचा पंचनामा केला होता. सदर शेतकऱ्याने माझी कपाशी नाही तर माझ्या वहिनी व पुतण्याची असल्याचे सांगितले. पटवारी गिरी व शासकीय पथकाने सांगळे यांच्या वहिनी व पुतण्या यांच्या शेताचा पंचनामा करून सदरची यादी प्रसिद्ध केली. आणि त्याच प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्या प्रकरणाबाबत सखोल चौकशी व्हावायच पाहिजे होती अशी आमची एक सदिच्छा होती, पण चौकशी न करता त्यांना निलंबित केल्यामुळे तलाठी संघटनेची ही भावना झाली आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय अत्याचार साहेबांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आंदोलन करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 20 ते 22 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून आम्ही निषेध नोंदवणार आहे व 25